रस निर्मित मस्त मराठी कट्ट्याच्या या भागात मी अश्विनी माने तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. नियमांमुळे जसं प्रत्येक गोष्टीला व्यवस्थितपणा आणि नीटनेटकेपणा येतो, तसंच भाषेला मात्र नियमांमुळे सौंदर्य प्राप्त होतं. पण मंडळी, नियम म्हटले की आपल्याला ती गोष्ट फार कठीण वाटते, असंच भाषेच्या नियमांबाबतीत पण होतं. पुस्तकातले नियम वाचून ते तुम्हाला कठीण वाटतात का? असं असेल तर हा आजचा आमचा भाग नक्की पहा. आजच्या या भागात आम्ही तुम्हाला शुद्ध लेखनाचे काही नियम सोपे करून सांगणार आहोत. लिहिताना आपल्याला सर्वात जास्त भीती वाटते ती उकार आणि वेलांटीची. तर याच उकार आणि वेलांटी बद्दलच्या काही सोप्या युक्त्या आपण आजच्या भागात बघणार आहोत. सगळ्यात आधी तर आपण ज्याला पहिला उकार आणि वेलांटी किंवा दुसरा उकार आणि वेलांटी असं म्हणतो, त्यामध्ये पहिला म्हणजे ऱ्हस्व आणि दुसरा म्हणजे दीर्घ. म्हणजेच आपल्याला जेव्हा पहिली वेलांटी असं म्हणायचं असेल तेव्हा आपण ती ऱ्हस्व वेलांटी असं म्हणतो, आणि दुसरा उकार असं जेव्हा म्हणायचं असेल तर त्याला दीर्घ उकार असं म्हणायचं. वेलांटी आणि उकाराबाबतची सगळ्यात सोपी युक्ती म्हणजे मराठीमध्ये कोणत्याही शब्दाच्या शेवटी येणारं अक्षर हे नेहमी दीर्घ असतं. याला काही अपवाद आहेत, पण ते अपवाद म्हणजे आणि, किंतु, परंतु, तथापि हे काही शब्द वगळता इतर सर्व शब्द हे नेहमी दीर्घच असतात. याचाच पुढचा भाग असा की संस्कृतमध्ये काही शब्द ऱ्हस्व लिहिले जातात, पण तेच शब्द जेव्हा मराठीत येतात तेव्हा मात्र ते दीर्घ होतात. संस्कृतमध्ये ते शब्द कवी, गती, मती हे शब्द नेहमी ऱ्हस्व मध्ये लिहिलेले असतात. म्हणजे इथे शेवटी येणारं अक्षर हे नेहमी ऱ्हस्व असतं, पण मराठीत येताना मात्र ते दीर्घ होतं. म्हणूनच कवी, गती, मती यांसारखे शब्द मराठीत लिहिताना मात्र आपण ते दीर्घ लिहितो. आता पुढची सोपी युक्ती म्हणजे मराठीत येणारा कोणताही एकाक्षरी शब्द हा नेहमी दीर्घ असतो. जसे की मी, ही, की, तू यांसारखे जे एकाक्षरी शब्द आहेत ते नेहमी आपण दीर्घच लिहावेत. आणि याला अपवाद म्हणजे नी हा एकाक्षरी शब्द. याच युक्त्या जेव्हा तुम्ही पुस्तकात वाचाल तेव्हा तुम्हाला तत्सम शब्द असा एक शब्द प्रयोग दिसेल. तेव्हा तुम्हाला जर प्रश्न पडेल की तत्सम शब्द म्हणजे नेमकं काय, तर संस्कृत मधून मराठीत आलेल्या शब्दांना तत्सम शब्द असं म्हणतात. मंडळी, शुद्ध लेखनाशी निगडीत अशाच काही सोप्या युक्त्या आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. पण तुम्हाला आणखी कोणता विषय यामध्ये यावा असं वाटत असेल तर ते प्रतिक्रियांमधून आम्हाला नक्कीच कळवा. आणि याही भागात आणखी कोणते बदल आम्ही करू शकतो हेही आम्हाला प्रतिक्रियांमधून नक्की सुचवा. आणि मस्त मराठी कट्ट्याला पसंती द्या, पसरवा आणि नोंदणी करा. म्हणजेच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. येणाऱ्या आगामी भागांची तात्काळ माहिती मिळवण्यासाठी बेल आयकनवर क्लिक करा. तोपर्यंत आनंदी रहा, मस्त रहा. धन्यवाद.